नागपूरचा झपाट्याने विकास होतोय. आजूबाजूच्या परिसरातून नागपूरमध्ये येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे लक्षात घेऊन रेल्वेनं नागपूर विभागात 2 मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. राज्याच्या उपराजधानीत मेट्रोचं काम वेगात सुरू आहे, त्यात आता मेमू गाड्यांचीही भर पडणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला 2 मेमू गाड्या मिळाल्या आहेत, त्या सध्या भिलाई शेडला ठेवण्यात आल्या आहेत. नागपूर तसंच शेजारच्या जिल्ह्यांसाठी या मेमू गाड्या उपयोगी ठरणार आहेत. दक्षिण मध्य पूर्वनंतर आता इतर विभागांनाही मेमू ट्रेन मिळणार आहे. या गाड्या आल्यावर नागपूर उपनगरीय आणि जवळच्या परिसराला फायदा होईल. SECR में 2 मेमू ट्रेन्स को दिया गया है, वो आ चुकी हैं, लेकिन फिलहाल नागपुर में नहीं, हमारा भिलाई शेड है, भिलाई शेड में पहुंची हैं. अभी प्रशासन की तरफ से निर्णय लेना है किस सेक्शन में वो चलेंगी. नागपुर भंडारा, नागपुर रामटेक, नागपुर काटोल, नागपुर वर्धा या 60 ते 100 किलोमीटरच्या अंतरावर मेमू ट्रेन धावणार आहेत. भंडारा, वर्धा, काटोल ही नागपूर जवळची शहरं रेल्वेनं जोडली जाणार आहेत. लांब पल्ल्याच्या मोठ्या गाड्या इथून धावतात, मात्र आता मेमू गाड्या इथून धावणार असल्यामुळे स्थानिक प्रवासी, व्यावसायिक यांना मोठा फायदा होईल. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.